भिवंडी के अशोक नगर में मनसे के केंद्रीय जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने किया। वहीं इस मौके पर ठाणे पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष मनोज गुलवी से लेकर यहां कई महिला पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। इस बीच कार्यक्रम स्थल पर मनसे कार्यकर्ताओं की भारी भीड़ जमा हो गई और जमकर हंगामा भी हुआ, जिसके बाद राज ठाकरे कार्यालय का उद्घाटन कर पार्टी कार्यकर्ताओं से बातचीत किए बिना ही लौट गए। सबसे पहले मैं राजसाहब का एक शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि सम्माननीय डीके मकली साहब, सम्माननीय अविनाश जाधव साहब, सम्माननीय शैलेश जी बिजली साहब, इन सबके रिक्वेस्ट की वजह से और आज का जो भिवंडी का माहौल है ये देखते हुए सबने रिक्वेस्ट की कि साहब आपको आना चाहिए और आपके खाली पैर पड़ने के बाद भिवंडी में जो बदलाव होने जा रहे इसका रिजल्ट आने वाले 2022 का जो इलेक्शन है। राजसाहेबांचे पाय भिवंडीनगर गतीला लागले, आम्ही सगळे जेवण आहोत आणि या ऑफिसचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालंय। मला काही दिवसानंतर चमत्कार आजपर्यंत आम्ही शून्य होतो, आता प्लस मध्ये येऊ असा आशावाद व्यक्त करतोय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल तुम्ही काय सांगणार? नारायण सेना कशी काय रोल राहील भिवंडीत? आज समजा बघायला गेलं तर कुठलाही नागरिक समाधानी नाही, प्रत्येक नगरसेवकावर तिथले नागरिक नाराज आहेत, तर कुठल्याही प्रकारची सुविधा तिथे नाही। तुम्ही स्वतः राहता इथे भिवंडीमध्ये, बाहेरची लोक भिवंडीमध्ये यायला तयार नाहीत। आज समजा भिवंडीचा जर कायापालट करायचा असेल इथली जनताच करू शकते, जनतेने विचार करून जे जुने नगरसेवक आहेत त्याला संधी देण्यापेक्षा जे नवीन उत्तर तरुण आहेत त्याला संधी द्या आणि मनसेला एकदा संधी देऊन बघा, निश्चितच पुढच्या वेळेला तुम्हाला शिकायत करायची। आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे आमच्या सर्वांचे लाडके, यांच्या आशीर्वादाने सन्माननीय डीके म्हात्रे साहेब, सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरातली मनोज गुवी, प्रवीण डावडे, प्रदीप, सर्व टीम यांच्या सर्व अथक प्रयत्नाने आज एक मनसेचा न्यायालय आम्ही इथे उभा केला आहे आणि भिवंडीची जनता समस्या कुठे घेऊन जायचा यासाठी आम्हाला छोट्या